आठवड्याची लघुकथा या सदरात या आठवड्यात आम्ही घेऊन आलो आहोत लघुकथा वाटणी. लेखक आणि वाचक स्वर आहे चंद्रबोधी घायवटे यवतमाळ यांचा. ऐकूया तर वाटणी. आपण बाबांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. तुम्हा सर्वांची साथ असेल तर बाबा लवकरच बरे होतील, असे म्हणतच डॉक्टरांनी बाबांना ऑक्सिजन लावला. दुसऱ्या दिवशी मुलांनी बाबांच्या बेडजवळच शेती व प्रॉपर्टीच्या वाटणीवरून चर्चा सुरू केली. बाबा अजून शुद्धीवर पण आले नव्हते, पण वाटणीची चर्चा मात्र अगदी बेधुंदपणे रंगात आली होती. या सर्व कोलाहलात बाबांचा ऑक्सिजन मात्र केव्हाचाच संपला होता आणि बाबांचा जीवन प्रवासही. या गोष्टीकडे मात्र कुणाचंच लक्ष गेलं नाही.